गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आता बघा, हे आपलं मॅनेजमेंटचं दुसरं लेक्चर आहे. त्यामध्ये आपण इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती म्हणजेच मॅनेजमेंटचा जन्म किंवा मॅनेजमेंटची सुरुवात म्हणजेच व्यवस्थापनाची सुरुवात ही कशा पद्धतीनं झाली किंवा कोणी केली हे आपण बघणार आहोत. ओके, नाऊ लेट्स स्टार्ट टू अवर लेक्चर. द इव्होल्युशन of management refers to the development period of management concepts. तर बघा, द इव्हॉल्युशन ऑफ मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनाची उत्क्रांती किंवा व्यवस्थापनाची सुरुवात ही कशाशी डील करते किंवा कशाला रेफर करते, तर डेव्हलपमेंट पिरियड ऑफ मॅनेजमेंट कन्सेप्ट म्हणजे मॅनेजमेंट कन्सेप्टच्या किंवा व्यवस्थापनाची जी संकल्पना होती त्या संकल्पनेच्या विकासाला विकासाचा जो कालावधी होता त्या कालावधीसाठी काय केलं जाते, इव्हॉल्युशन हा जो शब्द आहे तो किंवा उत्क्रांती हा जो शब्द आहे तो वापरला जातो. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टू नो हाऊ द मॅनेजमेंट इज इव्हॉल्व ओवर द पिरियड ऑफ टाईम. आणि हे खूपच म्हणजे काय म्हणतो आपण, इंटरेस्टिंग आहे किंवा रसभरित आहे की आपल्याला माहिती असणं किंवा माहिती होणं की मॅनेजमेंटचा मॅनेजमेंटची किंवा व्यवस्थापनाची उत्क्रांतीची जी काही सुरुवात होती किंवा जी उत्क्रांती होती सॉरी व्यवस्थापनाची ती तो कालावधी कशा पद्धतीचा होता हे माहिती करून घेणं किंवा जाणून घेणं हे काय होतं तर खूपच असं इंटरेस्टिंग होतं. बघा, द मॅनेजमेंट इज ॲज ओल्ड ॲज ह्युमन लाईफ. ज्या पद्धतीनं मानवी आयुष्य हे खूप जुनं आहे त्याच पद्धतीनं किंवा तेवढंच काय तर मॅनेजमेंट ही संकल्पना किंवा व्यवस्थापनाची जी कन्सेप्ट आहे ती काय आहे तर जुनी आहे. द मॅनेजमेंट स्किल्स आर नॉट ओनली रिक्वायर्ड फॉर बिझनेस बट फॉर जनरल लाईफ ऑल्सो. आता बघा, मॅनेजमेंट हे फक्त जे आपलं प्रोफेशनल लाईफ आहे किंवा जे व्यावसायिक आयुष्य आहे त्याच्याशी संबंधित न राहता ते काय होतं तर आपलं जे दैनंदिन आयुष्य आहे किंवा जे आपलं वैयक्तिक आयुष्य आहे त्याच्याशी सुद्धा काय करतं तर मॅनेजमेंट ही जी कन्सेप्ट आहे किंवा मॅनेजमेंट ही जी संकल्पना आहे ती काय करतं तर डील करतं. बघा तर ते कशा पद्धतीनं हे बघा, वी विल सी द डिफरन्स स्कूल्स ऑफ मॅनेजमेंट व्हेन फॉर्मली मॅनेजमेंट वॉज ॲक्सेप्टेड ॲज अन आर्ट अँड सायन्स ऑफ मॅनेजिंग द बिझनेसेस. तर बघा, आपण बघू शकतो की वेगवेगळे जे स्कूल्स आहेत, स्कूल्स म्हणजेच काय तर वेगवेगळे जे काही प्रकार असणार आहेत मॅनेजमेंटचे किंवा मॅनेजमेंट हे कुठल्या कुठल्या पद्धतीनं आणि कुठं कुठं वापरलं जातं हे समजून घेण्याची जी काही ट्रिक्स आहेत किंवा हे समजून घेण्याची जी काही पद्धत आहे ती काय होते तर आपल्याला अशा प्रकारच्या वेगवेगळे जे स्कूल्स आहेत त्याच्यातून आपल्याला लक्षात येते. त्याचबरोबर मॅनेजमेंट हे फक्त आपण म्हणजे प्रोफेशनल लाईफसाठी न वापरता किंवा ॲज अ प्रोफेशनल लाईफ किंवा ॲज अ प्रोफेशनल पॉईंट असं वापरता ते आपण कशा पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा वैयक्तिक जीवनामध्ये कशा पद्धतीनं आपण ती कन्सेप्ट सामावून घेतलेले हे आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कूल्समधून लक्षात येणार आहे. मग बघा, स्कूल्स ऑफ मॅनेजमेंट आर ॲज फॉलोज. तर जे काही पाच प्रकारचे जे काही स्कूल्स सांगितलेले त्यांनी ते आपल्याला याच्यातून काय होते तर मॅनेजमेंट ही संकल्पना अजून अधिकाधिक सोपी आणि समजण्यासाठी काय होते तर इथं सोपी करून दिलेले आहे. बघा, पहिला आहे द क्लासिकल स्कूल, द सेकंड वन इज द बिहेवियरल स्कूल, द थर्ड वन इज द क्वांटिटेटिव ऑर मॅनेजमेंट सायन्स स्कूल, द फोर्थ वन इज द सिस्टीम स्कूल अँड द लास्ट बट नॉट लीस्ट द कॉन्टिजन्सी स्कूल. तर बघा, मग याच्यामध्ये आपण अगदी सुरुवातीला काय करणार आहोत तर जो पहिला पॉईंट आहे किंवा जे पहिलं स्कूल त्यांनी सांगितलेलं आहे द क्लासिकल स्कूल त्याच्यापासून म्हणजे त्याचं आपण एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण असेल जे काही बघून आपण तिथून काय करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत. तर बघा, फर्स्ट वन इज द क्लासिकल स्कूल. दिस इज द ओल्डेस्ट स्कूल ऑफ मॅनेजमेंट हूज रूट इज बिफोर 20th century. तर हे जे क्लासिकल स्कूल होतं ते काय होतं तर अगदी म्हणजे फार पूर्वीचं किंवा याच्यापासूनच मॅनेजमेंट या कन्सेप्टची किंवा व्यवस्थापन या संकल्पनेची काय झाली तर सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. तर बघा, बिफोर 20th century म्हणजे 20व्या शतकाच्या आधी क्लासिकल स्कूल हे काय होतं तर मॅनेजमेंट या संकल्पनेचं किंवा मॅनेजमेंट या कन्सेप्टचं रूट होतं किंवा मूळ होतं असं आपण इथं म्हणू शकतो. द क्लासिकल स्कूल फोकसेस ऑन द वेज टू मॅनेज वर्क अँड ऑर्गनायझिंग मोर इफिशियंटली. तर बघा, क्लासिकल स्कूल हे कशावरती फोकस करत होतं किंवा कशावरती डिपेंड होतं तर ऑन द वेज टू मॅनेज वर्क. तर कशा पद्धतीनं एखादं काम हे मॅनेज केलं जातं किंवा कशा पद्धतीनं एखाद्या कामाची सुरुवात केली जाऊ शकते, कशा पद्धतीनं एखादं काम हे स्टेप बाय स्टेप केलं जाऊ शकतं
या गोष्टीवरती सगळ्यात प्रामुख्याने द क्लासिकल स्कूलचा काय होता तर भर होता, त्याच पद्धतीनं मोर इफिशियंटली, त्याचबरोबर अगदी चांगल्या पद्धतीनं, अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं आपलं वर्क आपण मॅनेज करतो किंवा स्टेप बाय स्टेप करतो. ओके, तर याच्यावरती काय होतं, क्लासिकल स्कूल हे फोकस करत होतं या गोष्टीवरती. देन बघा, द मेन कॉन्ट्रीब्युटर्स ऑफ क्लासिकल सायंटिफिक स्कूल आर फ्रेडरिक टेलर, हेनरी गँट, फ्रँक अँड लिलियन गिलबर्ट. तर बघा गिलब्रेथ, तर बघा द मेन कॉन्ट्रीब्युटर्स ऑफ क्लासिकल सायंटिफिक स्कूल, तर जे क्लासिकल सायंटिफिक स्कूल होतं त्याच्यामध्ये योगदान देणारी जी लोकं होती ती कुठली कुठली बघा. आता इथं बघा, हा जो लास्टच्या ज्या या दोन लाईन्स आहेत त्या तुम्हाला सगळ्यात उपयोगी पडणार आहेत, कारण की याच्यामध्ये तुम्हाला एम सी क्यूला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की क्लासिकल सायंटिफिक स्कूलमध्ये कुणाकुणाचं योगदान होतं किंवा या एका व्यक्तीचं योगदान होतं अशा पद्धतीने. आणि मग तिथं तुम्हाला ऑप्शन दिले जातील, त्यामुळं तुमच्याकडे जर नोटबुक आणि पेन असेल तर तुम्ही तिथं ते नोट डाऊन करून ठेवू शकताय की द मेन कॉन्ट्रीब्युटर्स म्हणजे जे मेन किंवा प्रामुख्याने ज्यांचा उल्लेख केला जाऊ शकतो द क्लासिकल स्कूलमध्ये किंवा क्लासिकल सायंटिफिक स्कूलमध्ये ज्यांचं योगदान होतं अशा ज्या व्यक्तींचा प्रामुख्याने उल्लेख केला जाऊ शकतो त्यामध्ये कोणकोण होतं बघा, तर फ्रेडरिक टेलर, हेनरी गँट, त्याचबरोबर फ्रँक अँड लिलियन गिलब्रेथ. ओके, पुढं बघा, द थ्री मेन एरिया क्लासिकल स्कूल आर. तर बघा, क्लासिकल स्कूलची काय, इथं आपल्याला तीन मेन एरिया सांगितलेत, म्हणजे क्लासिकल स्कूलमध्ये परत आपल्याला तीन क्लासिकल स्कूल हे परत आपल्याला तीन पॉईंटमध्ये किंवा तीन विभागांमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट केलेलं दिसू शकतं. फर्स्ट वन इज सायंटिफिक मॅनेजमेंट, शास्त्रीय व्यवस्थापन असेल. सेकंड वन इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट, म्हणजे जे काय आपले शासकीय गोष्टी असतात त्या पद्धतीचं मॅनेजमेंट असेल, व्यवस्थापन असेल. अँड द थर्ड वन इज ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट. ओके, तर बघा, पहिलं बघा, द बिहेवियरल स्कूल, सॉरी, तर याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरतीसुद्धा एखादा एम सी क्यू विचारला जाऊ शकतो की क्लासिकल सायंटिफिक जे काही स्कूल होतं त्याचे तीन प्रामुख्याने भाग त्यांनी कुठले कुठले केले होते किंवा तीन डिवायडेशनमध्ये कुठले कुठले त्यांनी प्रकार सांगितले होते. तर द फर्स्ट वन इज सायंटिफिक मॅनेजमेंट, द सेकंड वन इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट, अँड द लास्ट वन इज ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट. ओके, सेकंड स्कूल बघा, द बिहेवियरल स्कूल. आफ्टर क्लासिकल स्कूल मॅनेजमेंट रिसर्च कंटिन्यूड इन द 20th century. बघा, म्हणजे क्लासिकल स्कूल काढल्यानंतर किंवा क्लासिकल स्कूलची सुरुवात झाल्यानंतर त्याची पाळंमुळं जी होती ती खोलवर रुजल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी जाणून आल्या, त्यामुळं त्यांना बिहेवियरल स्कूल किंवा त्याची जी पुढची स्टेप काय असणार आहे याचा शोध घेण्याची किंवा त्याची गरज भासली. आणि त्यामुळंच आफ्टर क्लासिकल स्कूल म्हणजे जे काही क्लासिकल स्कूल होतं त्याच्यानंतर मॅनेजमेंट रिसर्च, जे काही व्यवस्थापन होतं त्यांनी काय केलं किंवा जे काही मॅनेजमेंट संकल्पना होती त्यांनी म्हणजे शोध घ्यायला किंवा संशोधन करायला सुरुवात केली इन द 20th century. म्हणजे कधी बघा, 20th शतकाच्या आधी काय होतं तर द क्लासिकल सायंटिफिक स्कूल. ओके, आणि 20th शतकाच्या सुरुवातीला किंवा मध्याने आपण असं म्हणू शकतो की द बिहेवियरल स्कूलचा काय झाला तर शोध लागला किंवा संशोधन करण्यात आलं. दिस स्कूल इज मेनली फोकस्ड ऑन द इंटरॅक्शन्स अँड मोटिवेशन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल विद इन ऑर्गनायझेशन्स. तर बघा, अशा पद्धतीनं ह्या प्रकारचं जे स्कूल होतं ते कशावरती मेनली फोकस करत होतं तर द इंटरॅक्शन्स अँड मोटिवेशन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल विद इन ऑर्गनायझेशन्स. तर बघा, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या व्यक्तीचं पर्सनली काम कशा पद्धतीचं आहे, ओके, किंवा त्याला कोणत्या पद्धती म्हणजे त्याच्याशी बोलून किंवा त्याच्याशी संवाद साधून त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये अडचण येते किंवा त्याला कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत या सगळ्या गोष्टींचा काय केला गेला तर या स्कूलमध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे एखाद्या वैयक्तिक व्यक्तीला भेटून एखाद्या इंडस्ट्रीतल्या किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमधल्या त्या व्यक्तीची असणारी ज्या काही अडचणी असतील, ज्या काही प्रॉब्लेम्स असतील त्यावरती सोल्युशन देण्याचं, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला मोटिवेट करण्याचं जे काही काम होतं ते काय केलं तर या प्रकारच्या स्कूलमधून पूर्ण करण्यात आलं होतं. दिस स्कूल स्टडीड द बिहेवियर ऑफ एम्प्लॉईज इन अन ऑर्गनायझेशन. तर या प्रकारचं जे स्कूल होतं किंवा द बिहेवियरल स्कूल होतं ते कशा पद्धतीचा अभ्यास करत होतं तर एखाद्या वर्करचं किंवा एखाद्या व्यक्तीचं
त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये असणारं किंवा त्याच्या कंपनीमध्ये त्याच्या इंडस्ट्रीमध्ये असणारं त्याचं बिहेवियर, मग त्याची कामाची तीव्रता असेल किंवा त्याची काम करण्याची आवड असेल, ओके, किंवा त्याला कुठल्या गोष्टींमुळे स्ट्रेस येतो कामाच्या ठिकाणी, या सगळ्या गोष्टींचं काय केलं तर या सगळ्या गोष्टींवरती या स्कूलमध्ये काय करण्यात आला होता, भर देण्यात आला होता. पुढं बघा, द ग्रेट थॉट ऑफ मोटिवेटिंग द वर्कर्स ऑर एम्प्लॉईज फॉर बेटर रिझल्ट्स हॅव कम अप फ्रॉम बिहेवियरल स्कूल ऑफ मॅनेजमेंट. तर बघा, आणि अशा पद्धतीनं म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यामुळं जे काही वर्कर्स होते किंवा जे काही एम्प्लॉईज होते कंपनीतले असतील किंवा ऑर्गनायझेशनमधले असतील, तर त्यांच्याकडून त्यांना काय झालं तर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं काम किंवा जे काही त्यांनी ध्येय योजलं होतं त्यांच्या कंपनीसाठी, त्यांच्या ऑर्गनायझेशनसाठी, ते पूर्ण करण्यासाठी काय झाली तर मदत झाली. पुढं बघा, द टू एरियाज ऑफ बिहेवियरल स्कूल्स आर वेअर ह्युमन रिलेशन्स अँड बिहेवियरल सायन्स. तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये त्यांनी बघा दोन प्रकारचे एरिया सांगितले आहेत. कशामध्ये? तर द बिहेवियरल स्कूल्समध्ये, तर बघा, ह्युमन रिलेशन्स म्हणजे मानवी नाती आणि बिहेवियरल सायन्स आणि एखाद्या व्यक्तीचं वागण्याचं शास्त्र, ओके, म्हणजे एखादी व्यक्ती अशा पद्धतीनं का वागते या प्रकारचं शास्त्र आणि मानवी नाती, या दोन गोष्टी काय होत्या तर या प्रामुख्याने या बिहेवियरल स्कूलमध्ये या दोन गोष्टींवरती प्रामुख्यानं भर केला गेलेला आपल्याला दिसून येतो आहे. थर्ड पॉईंट बघा, द क्वांटिटेटिव्ह ऑर मॅनेजमेंट सायन्स स्कूल, दिस स्कूल ॲडेड इन्क्रीजिंग क्वालिटी ऑफ मॅनेजरल डिसिजन मेकिंग विथ द हेल्प ऑफ मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. तर बघा, या प्रकारच्या स्कूलमध्ये काय केलं गेलं तर दिस स्कूल ॲडेड इन्क्रीजिंग क्वालिटी, म्हणजे एखादा जो मॅनेजरल डिसिजन असेल किंवा मॅनेजरने घेतलेला एखादा डिसिजन असेल तो कशा पद्धतीनं चांगल्या प्रकारचा आहे, मग त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सची गरज असेल किंवा स्टॅटिस्टिक्स असेल, म्हणजे आकडेमोड किंवा अंकांची गणना, अशा पद्धतीच्या किंवा अशा गोष्टींचा वापर करून मॅनेजरल डिसिजन कशा पद्धतीनं योग्य आहे हे सांगण्यासाठी, म्हणजे हे सांगण्याचं यामध्ये काय केला गेला तर प्रामुख्याने भर दिला गेला. पुढे बघा, इन्क्रीजिंग क्वालिटी ऑफ मॅनेजरल डिसिजन मेकिंग थ्रू द ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल मेथड्स. तर ज्या काही संगणकीय गणना असतील किंवा अंकीय गणना असतील, अशा पद्धतीच्या अंकगणित असतील किंवा मॅथमॅटिक्स असेल, तर अशा पद्धतीच्या गोष्टीतून टॅली करून जो काही मॅनेजरल डिसिजन असेल तो कशा पद्धतीनं योग्य आहे किंवा कशा पद्धतीनं चांगला आहे, कशा पद्धतीनं कंपनीच्या भवितव्यासाठी योग्य आहे किंवा काय म्हणतो आपण उत्कर्षणीय आहे, अशा सगळ्या गोष्टींचा काय केला गेला याच्यामध्ये विचार केला गेला. पुढं बघा, द मेन एरियाज ऑफ दिस स्कूल, मग हे जे स्कूल होतं त्याचं प्रामुख्याने कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या कुठल्या एरियामध्ये वापर केला गेला, बघा, मॅनेजमेंट सायन्स असेल, ऑपरेशन्स मॅनेजमेंट असेल अँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम्स. तर हे जे तीन एरिया आहेत याच्यामध्ये मेनली हे जे क्वांटिटेटिव्ह ऑर मॅनेजमेंट सायन्स स्कूल होतं याचा काय केला गेला आहे बघा तर भर दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. पुढं बघा, फोर्थ वन, सिस्टीम स्कूल, धिस स्कूल प्रपोज्ड अन आयडिया ऑफ अंडरस्टँडिंग द ऑर्गनायझेशन ॲज अ सिस्टीम दॅट ट्रान्सफॉर्म्स इनपुट्स इन टू आउटपुट्स व्हाईल इन कॉन्स्टंट इंटरॅक्शन विथ इट्स एन्व्हायरमेंट. तर बघा, सिस्टीम स्कूलमध्ये कशा पद्धतीचा किंवा कुठल्या गोष्टींवरती प्रामुख्याने भर दिला गेला तर आयडियाज ऑफ अंडरस्टँडिंग द ऑर्गनायझेशन, म्हणजे ऑर्गनायझेशन कशा पद्धतीची असावी किंवा कशा पद्धतीची उभारली गेली असावी या संबंधीच्या ज्या काही कल्पना होत्या, त्याचबरोबर ॲज अ सिस्टीम दॅट ट्रान्सफॉर्म्स इनपुट्स इन टू आउटपुट्स. तर अशा पद्धतीच्या ज्या काही सिस्टीम होत्या जे काय करत होतं तर ट्रान्सफॉर्म करत होतं आउटपुट सॉरी इनपुटमधून जो म्हणजे इनपुट दिल्यानंतर जो काही आउटपुट मिळत होता त्या संदर्भातल्या गोष्टीसुद्धा यामध्ये डिस्कस केल्या गेल्या व्हाईल इन कॉन्स्टंट इंटरॅक्शन विथ इट्स एन्व्हायरमेंट. त्याचबरोबर तिथं जे असणारं काही इन्व्हायरमेंट असेल ऑर्गनायझेशनमध्ये त्या पद्धतीचंसुद्धा यामध्ये काय केलं गेलं तर इंटरॅक्शन किंवा संवाद केला गेलेला आपल्याला दिसून येतो. पुढं बघा, कॉन्टिजन्सी, द सेंटर पॉईंट ऑफ कॉन्टिजन्सी स्कूल इज अबाउट अप्लाइंग मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ॲज पर द युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिच्युएशन. तर बघा, कॉन्टिजन्सीज म्हणजेच काय तर द सेंटर पॉईंट ऑफ कॉन्टिजन्सी स्कूल इज अबाउट अप्लाइंग मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स. तर मॅनेजमेंटची जी काय किंवा व्यवस्थापनेची जी काही तत्त्वं होती ती अप्लाय करणं किंवा त्यांची अंमलबजावणी करणं या सगळ्या गोष्टीचा कशामध्ये समावेश होतो तर कॉन्टिजन्सी स्कूलमध्ये, अँड
प्रोसेसेस ॲज पर द युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिच्युएशन. आणि ज्या पद्धतीनं काय सिच्युएशन असेल ती कशी पद्धतीनं हाताळावी किंवा त्याच्यावरती कशा पद्धतीनं प्रक्रिया करावी या प्रकारच्या गोष्टी काय केल्या गेल्या तर कॉन्टिजन्सी स्कूलमध्ये हाताळल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके, तर आय होप तुम्हाला हे जे काय मॅनेजमेंटचे स्कूल होते वेगळे म्हणजे 5 प्रकारचे ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. तरीही कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून काही डाऊट्स असतील तर विचारू शकताय. ओके, नाव लेट्स टर्न टू अवर नेक्स्ट पॉईंट, व्हेरियस डेफिनिशन्स ऑफ मॅनेजमेंट. तर आता मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं तुम्हाला कधी कधी काय करतील तर MCQ मध्ये तुम्हाला एखादी एखादी डेफिनेशन विचारू शकतात आणि ही डेफिनेशन कुणाची आहे वगैरे अशा पद्धतीचे ऑप्शन वगैरे देऊन तुम्हाला MCQs विचारले जातात. तर त्यासाठी या 4-5 काहीतरी आहेत डेफिनेशन्स, त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. तुमच्यासमोरच स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत, सतत वाचत राहा, पाठ करण्याची काही गरज नाही, जेणेकरून तुमच्या बऱ्यापैकी लक्षात राहतील. आधी समजून घ्या आणि मगच पुढच्या पार्ट जो असेल त्याच्याकडे वळा. तर बघा, व्हेरियस डेफिनिशन्स ऑफ मॅनेजमेंट, देअर आर व्हेरियस डेफिनिशन्स ऑफ मॅनेजमेंट बाय डिफरंट एक्सपर्ट्स अँड द कॉन्ट्रीब्युटर्स ऑफ डिफरंट स्कूल्स ऑफ मॅनेजमेंट. तर बघा, याच्यामध्ये ज्यांनी मॅनेजमेंट ही संकल्पना उभी करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांनी, त्याचबरोबर जे वेगवेगळे तज्ज्ञ आहेत यामधले, अशा लोकांनी काय केलं तर या आपल्या आपल्या पद्धतीनं किंवा आपल्या आपल्या सोयीनं या काय ज्या आहेत त्या डेफिनेशन्स बनवलेल्या आहेत, त्या तुम्ही समजून घ्या आणि वाचू शकता. बघा, डोनाल्ड जे कफ डिफाइन्स मॅनेजमेंट ॲज, तर डोनाल्ड जे कफ जे होते त्यांनी अशा पद्धतीनं मॅनेजमेंट डिफाईन केलेलं आहे की मॅनेजमेंट इज द आर्ट अँड सायन्स ऑफ डिसिजन मेकिंग अँड लीडरशिप. मॅनेजमेंट म्हणजेच काय, तर ही एक कला आहे, कलासुद्धा आहे आणि एक शास्त्रसुद्धा आहे. कशाचं? तर डिसिजन मेकिंग अँड लीडरशिप, नेतृत्वाचं आणि निर्णय क्षमतेचं. ओके, म्हणजे डोनाल्ड जे कफ यांच्या मते मॅनेजमेंट म्हणजेच काय तर दुसरं तिसरं काही नसून मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हे एक ही एक कला आणि एक शास्त्र आहे जे काय करतं तर डिसिजन मेकिंग आणि लीडरशिप, म्हणजे डिसिजन मेकिंग कशा पद्धतीनं असावे आपल्यामध्ये किंवा निर्णयक्षमता कशा पद्धतीची असावी, त्याचबरोबर लीडरशिप कशा पद्धतीचं असावं हे आपल्याला काय करतात तर ते यातून सांगण्याचा प्रयत्न करतात. सेकंड डेफिनेशन बघा, हेनरी फेऑल डिफाइन्स मॅनेजमेंट ॲज टू मॅनेज इज टू फोरकास्ट अँड टू प्लॅन टू ऑर्गनाइज टू कमांड टू कोऑर्डिनेट अँड टू कंट्रोल. तर हेनरी फेऑल यांची बघा अतिशय सोपी असणारी व्याख्या किंवा अतिशय सोपी असणारी डेफिनेशन तुम्ही बघू शकताय. तर टू मॅनेज इज टू फोरकास्ट अँड टू प्लॅन टू ऑर्गनाइज टू कमांड टू कोऑर्डिनेट अँड टू कंट्रोल. तर बघा, टू मॅनेज इज टू फोरकास्ट अँड टू प्लॅन म्हणजे एखाद्या गोष्टीची मॅनेजमेंट करणं किंवा एखाद्या गोष्टीचा प्लॅन करणं, टू ऑर्गनाइज टू कमांड किंवा एखाद्या गोष्टीविषयी आज्ञा देणं, या सगळ्या गोष्टींचा आपण यामध्ये काय करू शकतो तर समावेश करू शकतो. किंवा टू कोऑर्डिनेट अँड टू कंट्रोल म्हणजे एखाद्या प्रोजेक्टला सहकार्य करणं आणि ते कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करणं, या सगळ्या गोष्टींचा आपण काय करू शकतो तर याच्यामध्ये समावेश करू शकतो. ओके, सेकेंड थर्ड वन इज अकॉर्डिंग टू पीटर एफ ड्रकर. तर बघा, पीटर ड्रकर यांच्या मते मॅनेजमेंट इज अ मल्टीपर्पज ऑर्गन दॅट मॅनेजेस अ बिझनेस अँड मॅनेजेस मॅनेजर्स अँड मॅनेजेस वर्कर अँड वर्क. तर बघा, याच्यामध्ये मॅनेजेस मॅनेजमेंट अशा पद्धतीचे शब्द आलेले आहेत. तर बघा, मॅनेजमेंट इज अ मल्टीपर्पज ऑर्गन म्हणजे मॅनेजमेंट म्हणजेच काय आहेत किंवा व्यवस्थापन म्हणजे काय, तर एक मल्टीपर्पज ऑर्गन आहे. ओके, म्हणजे एक अवयव आहे ज्याच्यातून काय होतं तर वेगवेगळ्या पद्धतीची किंवा वेगवेगळे हेतू हे साध्य केले जातात. दॅट मॅनेजेस अ बिझनेस, जे काय करतं बिझनेससुद्धा मॅनेज करतं. अँड मॅनेजेस मॅनेजर्स अँड मॅनेजेस वर्कर अँड वर्क, जे बिझनेस मॅनेज करतं, मॅनेजर लोकांना मॅनेज करतं आणि मॅनेजेस वर्कर अँड वर्क, आणि त्याचबरोबर जे वर्कर असतील म्हणजे कामगार असतील त्यांनासुद्धा मॅनेज करतं आणि त्यांचं जे काय वर्क असेल त्यांनासुद्धा मॅनेज करतं. ओके, नेक्स्ट बघा, मेरी पार्कर फॉलेट सेड मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू ऑदर्स. मेरी, आता ही सगळ्यात सोपी तुम्हाला समजून लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी व्याख्या आहे बघा, तर मी तुम्हाला ते परत मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगते की मेरी पार्कर फॉलेट यांच्यामध्ये मॅनेजमेंट म्हणजे काय, तर मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू ऑदर्स. तर मॅनेजमेंट ही एक कला आहे म्हणजे इतरांकडून काम करून घेण्याची, मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन ही एक कला आहे. ओके,
लुईस ॲलेन डिफाईन्स, त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन बघा. लुईस ॲलेन डिफाईन्स मॅनेजमेंट इज व्हॉट अ मॅनेजर डज. मॅनेजमेंट म्हणजे काय? तर जे मॅनेजर करतो ते मॅनेजमेंट. ओके, म्हणजे मॅनेजरकडून जे काही व्यवस्थापन केलं जातं त्याला इथं आपण काय म्हणणार आहोत? तर मॅनेजमेंट. अँड द लास्ट वन इज अकॉर्डिंग टू हॅरॉल्ड कुंट्स, मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अँड विथ पीपल इन फॉर्मली ऑर्गनाइज्ड ग्रुप्स. हां, तर आता ही सगळ्यात मला वाटते की माझ्या दृष्टीने ही योग्य मॅनेजमेंटची डेफिनेशन आहे. कारण बघा, याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतं की मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू. तर मॅनेजमेंट ही एक कला आहे ज्याच्यातून काय केलं जातं, तर वेगवेगळ्या गोष्टी ह्या करून घेतल्या जातात विथ पीपल इन फॉर्मली ऑर्गनाइज्ड ग्रुप्स. तर जे काही फॉर्मली ऑर्गनाइज केलेले ग्रुप असतात त्या सर्व लोकांकडून, म्हणजे हे फक्त वर्करचं किंवा एखाद्या मॅनेजरचं किंवा फक्त त्या बिझनेसचं काम आहे का? नाही. तर ज्यावेळी तुम्ही एखादं वर्क किंवा एखादं काम हे टीम ग्रुपनी करत असता त्यावेळी काय होतं, तर अशा पद्धतीचे ऑर्गनायझेशन किंवा अशा पद्धतीचं मॅनेजमेंट हे खऱ्या अर्थानं झालं आपण म्हणू शकतो. ओके, त्यामुळं मॅनेजमेंट ही एक कला आहे जिथं वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात कुणाकडून, तर एक असा फॉर्मल ग्रुप तयार केलेला असतो किंवा टीम मेंबरकडून. तर अशा पद्धतीनं याला आपण काय म्हणणार आहोत? तर मॅनेजमेंट असं म्हणणार आहोत. ओके, तर इथंपर्यंत आपलं हे लेक्चर कम्प्लीट झालेलं आहे. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी कन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट. ओके, तर बघा, आता या लेक्चरमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला लगेच कॉन्टॅक्ट करून विचारू शकताय. व्यवस्थित लेक्चर ऐका, जर त्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर मला त्या त्यावेळी सांगत जा. ओके, थँक्यू.